नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक ठिकाणी जातो मंदिरामध्ये, तर काही ठिकाणी आपण शिवलिंग हे दगडी पाहतो, तर काही ठिकाणी पितळाचं शिवलिंग पाहतो। शास्त्रात देखील वर्णन आहे की कोणते शिवलिंग वापरल्यानंतर आपल्याला कोणते फळ मिळते, या संदर्भात शास्त्रात देखील वर्णन आहे। मग आपल्या घरामध्ये कुठले शिवलिंग आहे, त्याचा फायदा आपल्याला झालाय का, शास्त्रात कोणकोणते शिवलिंग सांगितलेले आहेत आणि कोणकोणते फळ सांगितले आहेत, याबद्दल आपण माहिती घेणार। पण त्याआधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही माहिती जर आवडली तर इतरांना जरूर पाठवा। आणि हो मंडळी, सबस्क्राइब करणं हे अतिशय फ्री आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क लागत नाही। तर मंडळी, शिवलिंगाबद्दल आपण सगळेजण माहिती घेणार। शास्त्र सांगते इत्यादी धातूचे असे शिवलिंग जर आपल्याकडे असतील तर इतकी इत्यादी फळं आपल्याला मिळणार। शास्त्रामध्ये सांगितलेले आहे, आपल्या घरामध्ये जर हिऱ्याचे शिवलिंग असेल आणि त्या हिऱ्याच्या शिवलिंगाची पूजा जर आपण केली तर माणसाचं आयुष्य वाढत असतं। त्यानंतर मौक्तिक लिंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। या मौक्तिक शिवलिंगाची पूजन जर आपण केलं तर रोगाचा नाश होत असतो। वैडूर्य मण्याच्या या शिवलिंगाचं पूजनही काही ठिकाणी आपण पाहायला आपल्याला मिळतं। तर या वैडूर्य मण्याच्या शिवलिंगाचं पूजन जर आपण केलं तर शत्रूचा नाश होतो। त्यानंतर शास्त्र सांगते पद्मराग लिंग पूजन जर आपण या पद्मराग लिंगाचं पूजन जर केलं तर माणसाला संपत्ती धन मिळतं। पुष्पराग लिंगसुद्धा पाहायला मिळतं, याच्या पूजनाने माणसाला सुख प्राप्ती होते। इंद्रनील लिंग याचं जर पूजन आपण केलं तर सत्यलोक माणसाला मिळत असतो। काही ठिकाणी आपण तांब्याच्या लिंगाचं सुद्धा पूजन केलेलं पाहिलेलं आहे। तांब्याच्या शिवलिंगाचं पूजन आपण जर केलं तर माणसाला आयुष्य आणि पुष्टी मिळते। काही लोकांच्या देवघरामध्ये पितळाचं सुद्धा शिवलिंग पाहिलं असेल आपण, या पितळाच्या शिवलिंगाचं पूजन आपण जर केलं तर माणसाला संतोष होतो, म्हणजे संतोष मिळतो। काशाचं शिवलिंग देखील पाहिलं असेल, या काशाच्या शिवलिंगाचं पूजन जर केलं तर माणसाची कीर्ती वाढते। लोखंडाचं सुद्धा शिवलिंग आपण पाहिलं असेल तर लोखंडाच्या शिवलिंगाचं पूजन केल्यानंतर शत्रूचा नाश होतो। शीशाचं शिवलिंग पाहिलं असेल, याचं पूजन केलं आयुष्य वाढतं असतं। काही ठिकाणी गंधाने तयार केलेले शिवलिंग पाहत असतो आपण, याने माणसाला सौभाग्य मिळते। हस्तिदंताच्या आणि शिवलिंगाचं पूजन केलं तर तो व्यक्ती राजकारणामध्ये अग्रेसर म्हणजे पुढे जातो। तांदूळ धान्याच्या पिठाच्या शिवलिंगाचं पूजन केलं तर माणसाला सुख प्राप्त होतं आणि रोगाचा नाश होत असतो। उडदाच्या पिठाच्या शिवलिंगाचं पूजन जर केलं तर व्यक्तीचा विवाह लवकर होतो। लोण्याचं शिवलिंग तयार करून त्याचं पूजन जर केलं तर रोगनाश होतो आणि गुळाचं शिवलिंग तयार जर करून त्याचं पूजन केलं तर अन्न मिळते। आणि वेळूच्या अंकुरापासून शिवलिंग जर तयार केलं तर माणसाची वंशवृद्धी होते, वंश वाढत जातो। तर आपल्या शास्त्रामध्ये अनेक शिवलिंग सांगितले आहेत इत्यादी, या शिवलिंगाचं पूजन जर केलं तर माणसाला इतका एवढा फायदा होतो। तर मंडळी, आपल्या देवघरामध्ये कोणतं शिवलिंग आहे आणि आपल्याला कुठला लाभ झाला आहे का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की आम्हाला सांगा। माहिती आवडली तर इतरांना शेअर करा। धन्यवाद।